त्यांनी की रोहित पवार भाजपा त्या कारवाई थांबवतो, रोहित पवार जाणार नाहीत, कुठेच जाणार नाहीत, ते आपल्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत जसे आम्ही आहोत. करा कारवाया तुम्ही, किती खोट्या कारवाया करणार. हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा या दिल्लीच्या जुलमापुढे नवीन मोगलशाहीपुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र. कारवाई करत राहा, आम्ही लढत राहू, आणि एक वेळ अशी येईल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे टेकावे लागतात. आता रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली. त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात पळून गेले. प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली, इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीनं दाखवले, ते भाजपात गेले, कारवाई थांबली. हसन मुश्रीफ काय झालं, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या. पण आमच्यासारखे लोक, मग अनिल देशमुख असतील, मी असेन, रोहित पवार असतील, अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी, ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. मग आमच्यावर कारवाया करायच्या, आमची घरंदारं जप्त करायची, तुम्ही काही करा. पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही. सर, शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत, ते पक्ष पुढे नाराज दिसत आहेत. उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळा, ते आपली भूमिका मांडणार आहे. उद्याच उद्या पाहू. सर, दो सवाल है मेरे. सबसे पहले आपने खुद घोषित किया था कि महाविकास आघाड़ी की जो आज बैठक होने वाली थी, जहाँ पे पता चल रहा है कि मैंने आज की तारीख घोषित नहीं की. प्रकाश आंबेडकर जी 9 तारीख को जो प्रस्ताव के बारे में हमसे चर्चा करेंगे, ये सही है. लेकिन महाविकास आघाड़ी, अगर आपको लगता है कि कुछ गड़बड़ है, कोई गड़बड़ नहीं. अभी अभी मेरी कांग्रेस के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के इंचार्ज रमेश चिंथियाले से बात हो गई, सुबह बाला साहेब थोराज से बात हो गई, शरद पवार साहब से निरंतर बातचीत चल रही है, प्रकाश आंबेडकर साहब से कम्युनिकेशन चल रहा है. एक दो दिन में हम वापस बैठेंगे. आश्चर्य है, ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची, 2-4 लोकसभेच्या जागांसाठी. डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे. शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू. पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत. 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे. अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोळवण करतायत, बरं का? डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी जास्त अपेक्षा करू नये. त्यांचा अस्त जवळ आला आहे. एवढा जोर लावून ते तिकडे गेले होते, भाजपच्या सत्तेमध्ये गेले होते, ते काय जोर लावणार व्यापाऱ्यांपुढे? त्या हिम्मत आहे जोर लावायची? जोर लावून दाखवावा, जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानी होतो, आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी.